राज्यात दोन हजार एकवीस बावीस साठीचा उसाचा गाळप हंगाम येत्या पंधरा ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला पंधरा ऑक्टोबरपूर्वी उसाचा गाळप सुरू केल्यास त्या कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांवर गुन्हे नोंदवण्याचा निर्णय या बैठकीत सर्व सहमतीनं आला साखर कारखान्यांनी शक्कऱ्यांच्या एफआरपीची रक्कम तातडीनं द्यावी असंही आजच्या बैठकीत ठरवण्यात आलं राज्यातल्या एकशे सेहेचाळीस साखर कारखान्यांनी एफआरपीची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे अशी माहिती बैठकीत देण्यात आली ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम पूर्णपणे दिली आहे ते कारखाने वगळून इतर कारखान्यांना गाळप परवानगी देऊ नये असा निर्णयही आला केंद्रशासनानं दिलेल्या निर्देशानुसार एफआरपी निश्चित करण्यासाठी साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या अभ्यास गटानं आपला अहवाल शासनाला सादर केला आहे सहकार विभागानं हा अहवाल ऊस नियंत्रण मंडळाकडे सादर करून लवकर निर्णय घ्यावा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या